ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. गेव्या देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केला होता. आयोगाच्या या आदेशाला आज सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेतर्फे आजपासून 244 ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कोरोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात 300 अधिक ठिकाणी उपलब्ध होईल. पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालय अशा एकूण 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचं बोगस आधार कार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यांना स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी MIM दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर करण्यात आलाय. साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा मोबाईल तपासला असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अरजावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. मराठा आरक्षणाप्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्या या संदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सुतोवाच केले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 11वी प्रवेशाबाबत येत्या 2 दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून ऑनलाईन ऍडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच ऑनलाईन अभ्यासाचा लाभ प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये छोटासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा News24 सह्याद्री. काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? News24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. पुण्यातील युवासेनेच्या उपनेत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला आहे. युवासेना उपनेते संग्राम माळी यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज बंगल्यावर संग्राम माळी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15,500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली आहे. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्या वर्षीपेक्षा फक्त 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही मोठी भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा असं सांगतानाच आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे, त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज स्पष्ट केलंय. इतिहासात मराठ्यांचे पाणीपत झालं असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पाणीपत होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. राज्यपाल भाजपाला जुक्तमाप देतात अशी चर्चा आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असतात, मी यावर बोलणार नाही. राज्यपाल पदाची एक गरिमा असते, ती राखली गेली पाहिजे असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. राज्यपाल भाजपाला जुक्तमाप देतात अशी चर्चा करणारे ती गरिमा राखत नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलंय. राज्यातील ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाचे चटके अजूनही ग्राहकांना बसत आहे. आता या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, वित्त विभागात फाईल गेली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोना झाला त्यामुळे ते आले की हा निर्णय होईल, पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे संकेतही राऊत यांनी दिले आहेत. यासह सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट
मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।